श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात काही उपवास किंवा सण साजरा केला जातो, त्यापैकी एक करवा चौथ व्रत आहे। प्रत्येक विवाहित स्त्री करवा चौथ व्रताची आतुरतेने वाट पाहत असते। या वर्षी करवा चौथ व्रत किंवा करक चतुर्दशी ही 1 नवंबर 2023 रोजी पाळण्यात येणार आहे। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी दिवसभर निर्जला उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्राला अर्क देऊन उपवास सोडतात। ज्योतिषशास्त्रानुसार करवा चौथच्या दिवशी काही खास उपाय केल्याने पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि नात्यात गहराई वाढते। हे विशेष उपाय वैवाहिक जीवनातील त्रास दूर करण्यातही मदत करतात। करवा चौथच्या दिवशी सुखमय आनंदी जीवनाकरता कोणते उपाय करायचे आणि आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे हा संबंधित संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा। यंदा 1 नोव्हेंबरला येत आहे करवा चौथ किंवा त्याला करक चतुर्दशी असं सुद्धा म्हटलं जातं। आठवड्यातील दिवसांपैकी बुधवारचा दिवस श्री गणेशाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो आणि त्याचबरोबर करक चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा वार आहे बुधवार आणि त्याचमुळे जे आहे आपल्याला ह्या दिवशी काही विशेष सेवा करायच्यात, विशेष उपाय करायचे, त्याच्यामुळे आपण केलेली सेवा, आपण केलेल्या उपायांचं आपल्याला 100% फळ प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी बुध ग्रहाचीही पूजा केली जाते। गणेशाला बुध ग्रहाचे कारक देवता देखील मानले जाते। याशिवाय कुंडलीत बुध आणि देवतांमध्ये श्री गणेश हे बुद्धिमत्तेचे कारक मानले जातात। हिंदू परंपरेनुसार सर्व प्रकारच्या संस्कार आणि देवी देवतांच्या साधनाकरता विड्याच्या पानाचा वापर केला जातो। सुख समृद्धीसाठी याचं अत्यंत महत्त्व आहे। तसेच बुधवार हा वार गणपतीच्या आराधनासाठी सर्वोत्तम शुभ दिन मानला गेला आहे आणि म्हणूनच आपल्याला विड्याचा पानाचा एकदम प्रभावी आणि अचूक असा उपाय करायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या समस्या, सगळे संकट, सगळे कष्ट दूर होणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, गणपती बाप्पा हे संकटमोचन आहेत आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या पूजेत विड्याच्या पानाचा वापर सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारा मानला गेला आहे। जर खूप प्रयत्न करून देखील कामात यश मिळत नसेल तर बुधवारी गणपती मंदिरात विड्याच्या पानासह सुपारी आणि वेलची अर्पण करावी। निश्चितच सर्व अडथळे दूर होतील आणि आपलं काम पूर्ण होईल। तसेच दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा म्हणून गणपतीला गोड विड्याचं पान अर्पित करावं आणि त्याचबरोबर जर आपल्याला आपल्या नोकरीमध्ये कितीही काही केलं, नोकरी असो किंवा व्यवसाय असो, त्याच्यामध्ये यश नाही मिळत असेल तर आपल्या खिशामध्ये एक विड्याचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि घरातून निघायचं आहे। हा उपाय केल्याने निश्चितच कामात यश मिळतं। हा उपाय बुधवारपासून सुरू करावा। तसेच बुधवारी विड्याचं पान खाल्ल्याने आत्मविश्वास देखील वाढतो असं मानलं जातं। तर एवढा प्रभावी असा हा उपाय आहे विड्याच्या पानाचा। तर येणाऱ्या संकट चतुर्दशीला जे आहे गणपती बाप्पाला नक्की विड्याचं पान अर्पण करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होईल। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि बुधवारी चालली आहे संकट चतुर्दशी, त्याच्यामुळे प्रत्येकाने गणपती बाप्पाला विड्याचं पान अर्पण करायचंच आहे ज्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचा लाभ होईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।